नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव तुळशीराम पाटील चंद जालना। माझा मोबाईल नंबर आहे 98-22-54-69-57। मी हा आज व्हिडिओ जो आणलेला आहे तो व्हिडिओ याच्याकरता आणलेला आहे ज्या लोकांना, ज्या शेतकरी बांधवांना शेतीच्या बद्दल ज्या अडीअडचणीसाठी मी वन शेती चालू केली होती। तर वन शेती करीत असताना आपल्या शेतकरी बांधवांना प्रश्न होता कि बा खरंच मोहगुणीची शेती केली जाते का, येईल का, शंका कुशंका बरेच प्रश्न होते आणि झाड केवढं होईल, मोठं होईल का, बे येईल का, आणि हे सांगतात हे खरं आहे का। अशा शेतकऱ्यांकरता मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। बांधवांनो, मला जे प्रश्न 6 वर्षापूर्वी पडले होते, 8 वर्षापूर्वी पडले होते, तेच प्रश्न आज नवीन शेतकरी बांधवांना आहे। पण मी सगळ्या प्रश्नांवर मात केलेली आहे। मी आलेलो आहे महोगनी एक 10 वर्षापूर्वी लागवड झालेल्या ठिकाणी। तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता हे महोगनीचं झाड अशा पद्धतीचा गोला झालेली आहे। आणि त्याच्यानंतर आता याची उंची पण जवळपास हे 40 फुटाच्या दरम्यान झालेलं आहे। आणि त्यानंतर ही शेती जवळपास 1000 झाडाची संख्या जवळपास इथे असू शकते। तर अशा पद्धतीनं ही वन शेती आता चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला लाकडाचं उत्पन्न देऊ शकते। हे जे लाकूड विकून आपण श्रीमंत होऊ शकतो, पैसे कमवू शकतो। दुसरा प्रश्न हा होता की याला बी येतात, आता नाही तर बी भटपा पडलेलं हे बघा हे आहे। त्याच्यानंतर हे बघा बी, बऱ्याच शेतकऱ्यांना शंका होती की याला बी येईल का, कसं असतं, काय असतं, हे बघा बी खाली पडलेलं आहे बांधवांनो। तर ही महोगनी आणि शेती आपण करू शकता। हा पाला पडलेला आहे बघा, वेगळी गवताची काडी उगलेली नाही आपण बघू शकतो। अशा पद्धतीनं ही वन शेती वाढत आहे। आणि या वन शेतीसाठी आपण हे बियाच्या आतमध्ये बी असतं, बियाचं उत्पन्न, लाकडाचं उत्पन्न, आता कार्बन क्रेडिटबद्दल आता काही विषय आलेले आहेत, तर त्या विषयासंदर्भात बी हे सगळं नियोजन आपण करूया आणि ह्या लाकडाच्या वन शेतीकडे आपण वळूया। तर या वन शेती संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्याला 12 ते 15 वर्षामध्ये 1 करोड रुपये कामावचे असतील त्यांनी यासाठी संपर्क करावा आणि 98-22-54-69-57 या नंबरवर मला संपर्क करावा। आणि माझं यूट्यूब चॅनल आहे केशर कमल ॲग्रो सर्व्हिसेस जालना। तर अशा पद्धतीनं आपण ही वन शेती बघू शकता। बघा जे झाडाची जाडी जरा कमी दिसते, ही तर तूट होते आणि ही तूट उशिरा लागवड केल्याच्यानंतर ही जाडी वाढलेली नाही आहे। आणि जे झाडं आता चांगल्या प्रकारे आता आपण इकडे बघू शकता झाडाची ग्रोथ, चांगल्या पद्धतीने ती ग्रोथ झालेली आहे इकडे बघू शकता। असं आहे शिवटानिया मायक्रोफिलिया महोगनी जात आहे आणि या महोगनीच्या शेतीसाठी आपण संपर्क करावा आणि या वन शेतीकडे आपण बांधवांनो वळावे आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला संपर्क करावा। धन्यवाद।